का बाहेर बसले आणि आता संध्याकाळचे किती पाहुण्याचा वाजत घराच्या इथं टाकलेलं आहे बघा, त्यात जो स्पेस आहे ना. हॅलो, नमस्कार सगळ्यांना. कसे आहेत सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ता व्हिडिओ मी चालू केला आहे जस्ट, आणि हे बघा आता मी हे केलं आहे, पोह्यांचा चिवडा केला आहे. कारण चहा वगैरे नको म्हटलं, कारण गरमी भरपूर वाढलं, म्हणजे गरम भरपूर होतं आणि ऊन पण सध्या भरपूर वाढलंय. तर आता म्हणते की चहा कमी करायचा, चहा घ्यायचाच नाही. तर पोहे होते माझ्याकडे, म्हणजे आधीच्या बाजारातले पोहे होते. तर पोहे वगैरे कोण खात नाही जास्त, तर म्हटलं ते पोहे आहेत तर त्याचं काहीतरी बनवावं. तर चिवडा बनवलाय, वैभूला दिला, वैभू खाते आणि मी घेतलाय खायला. आणि जो बाकीचा आहे तो वैभूच्या पप्पाला ठेवलाय, ते संध्याकाळी आल्याच्या नंतर खातील. तर आत्ता व्हिडिओ सुरुवात केल्या आणि आत्ता दररोजचे आपले ब्लॉगच असणार आहेत. आता मी पण डोक्यातून ज्या नेगेटिव्ह ज्या गोष्टी आहेत त्या मी काढून टाकल्यात आणि आता मी त्या गोष्टींना इग्नोर करायला शिकते. कारण किती समोरच्या व्यक्ती, किती आपण चांगले वागलो ना तरी ती समोरची व्यक्ती जसं वागणार तसं ती वागते. तर जाऊ दे सोडा, आता चिवडा खाते. आता या तुम्ही पण चिवडा खाला. हे बघा काय केलं, सगळं पसरून टाकलं आहे घरभर. खायला देते ना, कोणतीच वस्तू ही करत नाही, सगळी पसरून टाकते. ते तर आटातलं खा, खालचं नको खाऊ. तर चला मग आता जस्ट सगळे बाहेरची बाकीची जी कामं होती ती सगळी झाली, आता फक्त संध्याकाळचं जेवणच बाकी आहे. तर चला मग आधी चिवडा खाते, तुम्ही पण या खायला आणि नंतर बोला. का बाहेर बसले आणि आता संध्याकाळचे किती पाहुण्याचा वाजलेत आणि खूप गरम होतं. आतमध्ये बसलं ना अक्षरशः बसून देत नाही. आणि हे बघ, हे बघा इकडे छोटीशी बाग माझी. आणि ह्यांचं कसं होतं माहिती आहे, सकाळी जरी पाणी नाही घातलं ना तर लगेच कोमसतात. ऊन असते ना, कोणाने लगेच हे होतात. दिवसातून तरी दोनदा तरी पाणी पाहिजे आहे ना, सकाळ आणि संध्याकाळ. कारण दुपार झाली ना उन्हातून भरपूर हे होतात, लगेच हे होतं. तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते का, हे काय माहीत काय झालं आहे ना, पिवळी पडायला लागले पाणी. काय औषधं असेल तर प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही मिरची आहे, ही बाजूचं रानटी आलं काय झाड. हे बघा ते एवढी झाडं मोठी झालीत माझी. हे इथे जे आहेत ते वैभूच्या पप्पाने टमाटोच्या बिया लावलेल्या ती झाडं आलीत. आणि इथं अजून दोन तीन झाडं आहेत ते मिरचीची झाडं. हे बघा परत हे ज्वारीला नाही का परत दुसरं रोपटं आलं आहे बाजूलाच. आणि हे बघा हे दुसरं, आणि हे बघा दुसरं कारलं. त्याची पण पानं आहेत ना पिवळी पडायला लागले, पण आता मोठी झाले वेळ. हे बघा ह्या झाडांना गुरपट्टा मारला आहे. टमाटो भरपूर आले बघा, जर पाणी नाही घातलं ना काशी पाडतात डोक कोमसतात. हे बघा चहापत्ती काय वाढतच नाही, वाढायचं नावच घेत नाही. इकडे लिंबू पण चांगला मोठा झाला आहे. बघा ना चिरे, हे बघा हे समोरचे चिरे घेतलेले आहे. बघा हे घराच्या समोरच आहे आणि मी कुठं आणून टाकलेलं ते पण दाखवत तुम्हाला. बॅक कॅमेरा घराच्या इथं टाकलेलं आहे बघा, ह्या जो स्पेस आहे ना इथं टाकलेलं. आणि ह्या जी पट्टी आहे ना आपली ही गल्ली, त्या गल्लीमध्ये टाकलेली असे लाईनशीर, जशी जशी पावलं तशी. आणि असे ढकलत ढकलत इथून चढत पण नव्हते आणि इथं आणून टाकले. अजून होते बाकीचे, ते त्यांच्या घरच्या कामासाठी वापरले त्यांनी. मी हे बघा सकाळच कचरा काढला आहे. काय ग, येते मी घरामध्ये, माझं काम होतं म्हणून आले बाहेर. हे बघा सकाळच कचरा काढलाय तरी परत कचरा पडलाय, वैता घेतो अक्षरशः. हे बघा घाम अजिबात दिसत नाही आणि घरात गेली का परत चालू होते गरम व्हायचं, खूप कंटाळा येतो. बघा खायला दिलंय, बाहेर आले मी म्हटलं दाखवावं बाहेरचं काय. बाहेर घे म्हणते कंटिन्यू. चल मीच येते आतमध्ये, चल जेवण पण बनवायचं अजून मला. ते लवकर जेवण बनवलेलं बरं असतंय. कसं आता गरमीतून आहे ना भरपूर हे होतंय, गरम भरपूर होतंय जेव्हा आपण जेवण बनवायला लागलो ना अशा घरामध्ये. कौलाचं घर असलं तर हे तरी जातं, वाफा तरी बाहेर जातं. पण जेव्हा ह्याचं बनवत जे सिमेंटचं जे घर असतं ना प्लॅस्टरचं वरती प्लॅस्टर सगळं, तर त्या घरामध्ये जेवण बनवलं ना संध्याकाळचं, दिवसाचं बनवलं तर एक वेळ ठीक असते कारण खिडकी पण उघडी असते. आणि खिडकी पण उघडी ठेवू शकत नाही कारण वारात तिकडून पण खूप जोरात येतं, गॅस पण व्यवस्थित पेटत नाही, विजला जातो गॅस. तर आता जेवण बनवून घेते लवकर, नंतर अक्षरशः असं वाटतं की नको ते किचन रूममध्ये थांबायला, खूप त्रास होतो. एक दोन मिनटं जरी थांबली तरी अंगाची पूर्ण आंघोळ होते, एवढं त्रास होते. आणि रात्रीचं का व्हायला लागलं माहिती आहे, आता पंखा जरी लावला ना
तरी पण गरम होते. रात्री पंखा चालू असून पण इतकं मला गरम होत होतं ना, काय सांगू, अक्षरशः झोपच लागत नाही त्या गर्मीने. खूप असं वाटते कधी संपते, उन्हाळा कधी संपतो आणि पावसाळा कधी येतो. पावसाळा मग पावसाळा असं वाटतं की पावसाळा कंटाळा वाटतो. जेव्हा पहिला पहिला पाऊस पडतो तेव्हा चांगलं वाटतं आणि नंतर नंतर खूप कंटाळा येतो, चिक 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 सगळं. हे वैभू बाहेर नको टाकू, बाहेर टाकते सगळं सगळं घरभर करून टाकलं. आता परत कचरा काढायला लागणार आहे, मग अशीच कचरा काढलाय, परत आता कचरा काढायला लागणार आहे. तर आता जेवण बनवते तर काय बनवायचं ते कळतच नाही आहे, कंटिन्यू विचार करायला लागतो काय बनवू काय बनवू. तर डाळ भातच बनवते बघूनी, भाजीला बघू आता संध्याकाळी वैभूच्या पप्पा काय आणतात, नाहीतर मग काहीतरी बनवायला लागते. वैभू नको सांडू बाहेर. हे बघ आता जेवणाला सुरुवात केलं, वैभू सोबत थोडासा वेळ घालवते. खूप कंटाळा, खेसर मिसर सगळे विसकून टाकले. अजिबात पोहू बांधून देत नाही वैभा आमचा, है ना वैभा, ते डॅमेज पूर्ण झाला. दोन तीन दिवस आजारी होते ते. आता दोन दिवस व्हिडिओ बनवले नव्हते ना, तेव्हा तापाने फणफण दिली ती. त्याच्या आदल्या दिवशी वैभूच्या पप्पाने आंबा आणलेला, मी व्हिडिओ बनवला होता मला दाखवला असेल. तर आंबे भरपूर खाल्ले तिने, म्हणजे एक दोन आंबे खाल्ले असतील, पण कसं लहान मुलाला जास्त होतं त्याच्याने ताप आला दिला. ताप नंतर ताप गेला, औषध काय माझ्याकडे असतंच, मी कंटिन्यू ठेवते औषध. तर औषध दिल्यावर एकदाच गेला ताप, तरी मी दोनदा औषध दिलं तापाचं तिला. तर म्हटलं परत बायचान्स आला तर दिलेलं बरं. तर आता व्यवस्थित आहे, फक्त आता सर्दी आहे नॉर्मल, तरी आता तिला वाफ देते मी दररोज. आज सकाळी नाही दिली, विसरली सकाळी द्यायला. हां, दोन टाईम वाफ देते ओव्याची आणि लसणीची. तर आता परत देते थोड्या वेळा, संध्याकाळची दिलेले बेस्ट असते. आणि भरपूर गरम होतं वाफ देताना, अक्षरशः दाखवते तिला वाफ देताना, खूप त्रास, पूर्ण अंगाची हे होते, आग होते. सर्दी झाली बाई बोला आमच्या, भरपूर सर्दी झालेली आहे, आत्ता कमी आहे सर्दी, आता नॉर्मल आहे. आणि तिला चांगल्या प्रकारे शेक देते, ते पण मी तुम्हाला दाखवेन. म्हणजे वाफ देऊन झाली ना का मग तवा आणते, खालीच बसवते आणि ते छातीला आणि पाठीला कपड्याने शेक देते. तर आत्ता भात ठेवला, सॉरी भात नाही, डाळ ठेवले. तर डाळ वैभूला पण थोडी बनवायची, फिक्की डाळ बनवते आणि नंतर आम्हाला वेगळी तिखट डाळ बनवते आणि भात बनवते. बघू आता वैभूच्या पप्पाला कॉल करते काय आणतात काय नाही, तर मग डाळ भात खायचं नाही तर बघू आता काय. वैभूची काय मस्ती कंटिन्यू चालूच असते, है ना. तर जेवण वगैरे झालं माझं सगळं बनवून, म्हणजे डाळ भातच बनवायची होती. भाजी म्हटलं की मिस्टर काय आणतील तर मग नंतर बनवू म्हटलं. तर जेवण झालं आणि म्हटलं की आधी वैभूला वाफ देऊन घ्यावी, तर मी ओव्याची वाफ दिली मी आज संध्याकाळी. मी कंटिन्यू लसूण टाकते त्याच्यामध्ये, पण आज नाही टाकले लसूण, म्हटलं की जाऊ दे फक्त ओव्याची वाफ देते. आणि ओव्याची पण वाफ एकदम बेस्ट असते लहान मुलांसाठी, तर ती घेत नाही कधी कधी, खूप कंटाळा करते. कारण नाही का, मी तिला म्हणते की तू डोळे बंद कर, ती डोळे उघडे ठेवते, मग ते सगळा जो धूर असतो ना ते डोळ्यामध्ये जातो आणि झोंबतो. तिला म्हणते डोळे बंद कर आणि तोंड उघड आणि नाकाने घे. तर मी सारखी सारखी बघत होते मोबाईलकडे, कारण मी वरती ठेवलेला ट्रायपॉड आणि बादली पण बाजूला असते ना, त्याच्यामुळं मला भीती वाटते की ते मोबाईल सर्किल वगैरे खाली पडेल म्हणून. नाही का तिथे जागा पण नसते किचन कट्ट्यावर, खूप छोटा जागा असल्यामुळं ना भीती वाटते की पडतो आहे की काय. जर जमिनीवर असलं ना ट्रायपॉड तर मला काय वाटत नाही, पण वरती किचन कट्ट्यावर छोटा असल्यामुळे तिथं मी ॲडजस्ट करून मी ट्रायपॉड ठेवते. तर इथे वैभू खूप कंटाळलेली, कारण वाफा पण भरपूर येत होता गरम गरम, आणि ती घेतलं तिला जेवढं घ्यायचं होतं वाफ, आणि गरम भरपूर होतं ना त्याच्यामुळं ती कंटाळत होती. कारण संध्याकाळची वेळ जेवण पण बनवलेलं आणि खूप गरम होतं जेव्हा घ्यायचं चालू असतो ना, त्या धुराने आणि वाफेने गरम भरपूर होतं, तर मला पण खूप कंटाळा आलेला. त्यानंतर मग वाफ देऊन झाले आणि मी हे कंटिन्यू करते तिला, म्हणजे ओव्याचा जो शेक असतो ना तो देते. आणि कधी पण आपण तव्याला लावलं ना ते कापड का, आपण हाताला पण चेक करून घ्यायचा आपल्या की बाबा कितपत गरम आहे, तेव्हा त्यांना शेक द्यायचा छातीला आणि पाठीला. ह्याच्याने पण कफ वितळायला मदत होते जर मुलांना कफ जास्त झाला असेल तर. तर आजचा एवढाच होता व्हिडिओ, जास्त बनवता आला नाही मला, कारण खूप कामं पण होती आणि गरम पण भरपूर होत होतं, त्याच्यामुळे कमीच व्हिडिओ बनवला आजचा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला पण एक लाईक करा, आणि जर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला पण माझ्या सबस्क्राईब करून घ्या.
तर चला मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तर बाय.